नेक्स्ट आर्टिकल इज फिजियोलॉजी ऑफ फ्लावरिंग। अपन पाहतो काही प्लांट्सना उन्हाळ्यात फ्लावर येतात, काही प्लांट्सना हिवाळ्यात फ्लावर येतात, काही प्लांट्सना वर्षभर फ्लावर येतात। मग असं कसं काय होतं, या फ्लावरिंगच्या प्रोसेसवर कोणते फॅक्टर इफेक्ट करतात ते आपल्याला स्टडी करायचं आहे। फिजियोलॉजी ऑफ फ्लावरिंग। फ्लावरिंगच्या प्रोसेसवर दोन प्रकारचे फॅक्टर इफेक्ट करत असतात, एक आहे फोटोपिरेड आणि दुसरा फॅक्टर आहे थर्मोफेस। फोटोपिरेड ड्युरेशन ऑफ लाईट, लाईटचा ड्युरेशन किती मिळतो त्यावर फ्लावरिंगची प्रोसेस डिपेंडंट आहे। त्याचबरोबर काही प्लांटमध्ये फोटोपिरेड तर महत्त्वाचा आहेच, परंतु त्याचबरोबर काही प्लांटमध्ये थर्मोफेस दॅट इज लो टेम्परेचर वर्नालायझेशन त्याला नाव दिलेलं आहे, तर लो टेम्परेचरचा इफेक्ट सुद्धा फ्लावरिंगच्या प्रोसेसमध्ये मदत करणारा आहे। म्हणजे या आर्टिकलमध्ये आपल्याला फोटोपिरेड आणि थर्मोफेस हे दोन फॅक्टर्स फ्लावरिंगच्या प्रोसेसवर कसा इफेक्ट करतात याचा स्टडी करायचा आहे। सुरुवातीला बघूया आपण फोटोपिरेड। कन्सेप्ट ऑफ फोटोपिरॉडिझम। गार्नर आणि अलार्ड या सायंटिस्टनी फोटोपिरॉडिझमचा कन्सेप्ट मांडलेला आहे। फोटो म्हणजे लाईट आणि पिरियड म्हणजे ड्युरेशन, ड्युरेशन ऑफ लाईट अफेक्ट द प्रोसेस ऑफ फ्लावरिंग। फ्लावरिंगच्या प्रोसेसवर ड्युरेशन ऑफ लाईटचा कसा परिणाम होतो याचा स्टडी गार्नर अलार्ड यांनी केला। त्यांनी एक्सपेरिमेंट सुरुवातीलाच निकोटिना टॅबॅकम टोबॅको प्लांट जे आहे त्यांनी त्यामध्ये एक्सपेरिमेंटची सुरुवात केली। त्यानंतर याचीच म्युटंट व्हरायटी आहे मेरीलँड मॅमॉथ, मेरीलँड मॅमॉथ या व्हरायटीमध्ये फोटोपिरेडचा कसा इफेक्ट होतो याचा स्टडी केला। आणि यावरून अनेक प्लांटमध्ये फ्लावरिंग प्रोसेस वेगवेगळी आपल्याला दिसते आणि कोणत्या प्लांटमध्ये कोणता इफेक्ट होतो याचा स्टडी करण्यासाठी त्यांनी अनेक प्लांटचा नंतर इथं वापर केला आणि कन्सेप्ट मांडला फोटोपिरॉडिझम। त्यांच्यानुसार यांच्या म्हणण्यानुसार प्लांटचे तीन ग्रुप आहेत, एक आहे शॉर्ट डे प्लांट, त्यानंतर सेकंड आहे लॉंग डे प्लांट्स आणि थर्ड आहे डे न्यूट्रल प्लांट्स। सो
ऑन द बेसिस ऑफ फोटो पीरियड देर आर थ्री टाइप्स ऑफ प्लांट्स लाइक शॉर्ट डे प्लांट्स लॉन्ग डे प्लांट्स एंड डे न्यूट्रल प्लांट्स असे तीन टाइपचे प्लांट या फोटोपिरियडिझमच्या बेसवर क्लासिफाय केलेले आहेत. आता काही प्लांट असे आहेत समजा इथे एक क्रिटिकल डे लेंथ घेऊ आपण. समजा क्रिटिकल डे लेंथ आहे 11 आवर्स. एक एक्झाम्पल म्हणून आपण गृहीत धरू. इफ अ क्रिटिकल डे लेंथ इज 11 आवर्स देन सम प्लांट रिक्वायर्स मोर लाईट दॅन क्रिटिकल डे लेंथ. काही प्लांट्स मध्ये या क्रिटिकल डे लेंथ पेक्षा जास्त लाईट असेल तर फ्लावर येतात, त्यांना आपण लॉंग डे प्लांट्स म्हणतो. काही प्लांट्स मध्ये लेस दॅन क्रिटिकल डे लेंथ, क्रिटिकल डे लेंथ पेक्षा कमी लाईट अवेलेबल झाली तर फ्लावर येतात, त्यांना आपण म्हणतो शॉर्ट डे प्लांट. आणि काही प्लांट असे पण आहेत कमी क्रिटिकल डे लेंथ पेक्षा लाईट कमी अवेलेबल झाली तरी फ्लावर येतात, क्रिटिकल डे लेंथ पेक्षा जास्त लाईट मिळाली तरी फ्लावर येतात, यांना आपण म्हणतो डे न्यूट्रल प्लांट्स. म्हणजे क्रिटिकल डे लेंथ काहीतरी गृहीत धरावी लागणार आहे आपल्याला, आणि त्या क्रिटिकल डे लेंथ पेक्षा जास्त लाईट दररोज लागत असेल फ्लावरिंगच्या प्रोसेससाठी तर ते लॉंग डे प्लांट्स. जर क्रिटिकल डे लेंथ पेक्षा कमी लाईट असेल डेली तर फ्लावर येत असतील तर ते शॉर्ट डे प्लांट्स. आणि याच्यामध्ये पण आणि याच्यामध्ये पण कुठल्याही कंडिशनमध्ये फ्लावर येत असतील तर त्याला आपण म्हणतो डे न्यूट्रल प्लांट्स. मग आता लॉंग डे प्लांट म्हणजे काय? प्लांट विच रिक्वायर्स लाईट ड्युरेशन मोर दॅन क्रिटिकल डे लेंथ. जर क्रिटिकल डे लेंथ पेक्षा जास्त लाईट डेली मिळाला, समजा क्रिटिकल डे लेंथ आपण गृहीत धरली 11 आवर्सची, तर 12 तास 13 तास दररोज त्यांना लाईट पाहिजे फ्लावरिंगची प्रोसेस येण्यासाठी, तर यामध्ये फ्लावर येतात. इथं समजा आपण ड्युरेशन 24 तासाचं जे सायकल आहे त्या ड्युरेशनचा विचार केला तर मॅक्झिमम समजा इथं 13 आवर्स लाईट दिली, लाईट मिळाली त्याला, आणि राहिलेला ड्युरेशन जो आहे तो डार्क आहे, नाईट पिरियड आहे. म्हणजे जर डेचा ड्युरेशन क्रिटिकल डे लेंथ पेक्षा जास्त असेल, लाईटचा ड्युरेशन क्रिटिकल डे लेंथ पेक्षा जास्त असेल तर यांना फ्लावर येतात. यांना आपण म्हणतो लॉंग डे प्लांट्स.
हे आहेत लॉन्ग डे प्लांट्स. लॉन्ग डे प्लांट्स ना शॉर्ट नाईट प्लांट असंही म्हणता येईल, कारण त्याच्यामध्ये नाईट पीरियड फार कमी आहे. आणि जो मेजर ड्युरेशन असतो तोच फ्लावरिंगच्या प्रोसेससाठी महत्त्वाचा असतो. जास्त ड्युरेशन इथं कुठला आहे तर लाईटचा ड्युरेशन मेन आहे. कंटिन्युअस अनइंटरप्टेड लाईट जर मिळाली तर फ्लावर येतात. जर आपण इथं मध्येच लाईटचा मध्येच आपण डार्क पिरियड दिला, लाईटचा पिरियड इंटरप्ट केला, तर त्यामध्ये फ्लावर येणार नाहीत. सो कंटिन्युअस लाईट इज इम्पॉर्टंट इन फ्लावरिंग इन लॉन्ग डे प्लांट्स. कंटिन्यू अनइंटरप्टेड लाईट पिरियड पाहिजे फ्लावरिंगच्या प्रोसेससाठी. याचे एक्झाम्पल कोणते? याचे एक्झाम्पल आपल्याला अनेक घेता येतील. जसं बार्ली, व्हीट, ओट, रॅडिश, बीट, हॅनबेन. हे सर्व बार्ली, व्हीट, ओट, रॅडिश, बीट, हॅनबेन यांच्यामध्ये फ्लावरिंगची प्रोसेस जी आहे ती लॉन्ग डे कंडिशनमध्ये होते. म्हणजे हे लॉन्ग डे प्लांटचे एक्झाम्पल्स आहेत. त्यानंतर सेकंड टाईप जो आहे शॉर्ट डे प्लांट, म्हणजे लाईट किंवा फोटो पिरियड रिक्वायर्ड लेस दॅन क्रिटिकल डे लेंथ. क्रिटिकल डे लेंथ पेक्षा कमी लाईट अवेलेबल झाली डेली तर ज्यांना फ्लावर येतात त्यांना म्हणायचं शॉर्ट डे प्लांट्स. यांच्यामध्ये समजा 8 hours लाईट मिळाली तरी सफिशियंट आहे. समजा क्रिटिकल डे लेंथ 11 hours आहे तर 8 तास 9 तास साडे म्हणजे त्याच्यापेक्षा कमी, म्हणजे क्रिटिकल डे लेंथपेक्षा कमी लाईट अवेलेबल झाल्यानंतर डेली जर त्यांना क्रिटिकल डे लेंथपेक्षा कमी लाईट अवेलेबल झाली तर त्यांच्यामध्ये फ्लावर येतात. इथं डार्क पिरियड फार महत्त्वाचा आहे. लॉन्ग पिरियड कुठला आहे? डार्क पिरियड आहे. मग शॉर्ट डे प्लांटला आपण लॉन्ग नाईट प्लांट पण म्हणू शकतो. आणि आपण मगाशीच सांगितलंय लॉन्ग पिरियड जो आहे तो इथं फार महत्त्वाचा आहे. जर हा डार्क पिरियड आपण लाईटचा फ्लॅश देऊन इंटरप्ट केला तर फ्लावरिंग होत नाही. इफ डार्क पिरियड इज इंटरप्टेड बाय फ्लॅश ऑफ लाईट इट डू नॉट फ्लावर. सो अनइंटरप्टेड कंटिन्युअस डार्क पिरियड इज मोस्ट इम्पॉर्टंट. अनइंटरप्टेड कंटिन्यू डार्क पिरियड यामध्ये फ्लावरिंगच्या प्रोसेससाठी महत्त्वाचे आहे, महत्त्वाचा ड्युरेशन आहे. याचे एक्झाम्पल आपल्याला देता येतील एकतर टोबॅको, त्याची व्हरायटी जी आहे आपण मेरीलँड मॅमोथ ही जी व्हरायटी आहे ते शॉर्ट डे प्लांटचंच एक्झाम्पल आहे. त्याचबरोबर सोयाबीन, क्रिसॅन्थेमम, त्याचबरोबर झॅन्थियम, शुगर केन,
कॉफी, राइस, टोबैको, त्या टोबैको ची जी वैरायटी है, हाँ टोबैको ची जी वैरायटी है, मेरीलैंड मैमोथ, सोयाबीन, त्यानंतर जैंतियम शुगर केन, क्रिसैंथेमम, कॉफी, राइस हे सर्व एग्जांपल आहेत या शॉर्ट डे प्लांटचे. त्यानंतर थर्ड पॅटर्न आहे डे न्यूट्रल प्लांट. आता या प्लांट मध्ये शॉर्ट डे कंडीशन असेल तरी फ्लावरिंग होतंय, लॉन्ग डे कंडीशन असेल तरी फ्लावर येतात. ज्या प्लांट्सना वर्षभर फ्लावर येतात ते सर्व कुठले आहेत, डे न्यूट्रल प्लांट्स. जसं आपल्याकडे कुकुंबर आहे, मेज आहे, त्याचबरोबर कॉटन आहे, टोमॅटो आहे, चायना रोज आहे किंवा रोज प्लांट, गुलाब वर्षभर मिळतात, जास्वंदीला वर्षभर फुलं येतात, सदा फुली क्रिसॅन चायना आपलं याचं नाव आहे विंका रोजिया किंवा कॅथ्रॅन्थस रोझस, जे सायंटिफिक नाव आहे या सदाफुलीचं, सदाबहार सदाफुलीचं, ते आहे कॅथ्रॅन्थस रोझस. वर्षभर फुलं येतात त्याला, कारण नावच आहे सदाफुली. त्याचबरोबर आपल्याला टोमॅटो वर्षभर मिळतात की नाही मार्केटला, मिळतात, म्हणजे त्यांना वर्षभर फुलं येतात. वांगं, ब्रिंजल वर्षभर मिळतात आपल्याला. मग ज्यांना ज्यांना वर्षभर फुलं येतात ते सर्व कुठले असणार आहेत, डे न्यूट्रल प्लांट्स. दे कॅन फ्लावर इन शॉर्ट डे कंडिशन ॲज वेल ॲज इन लॉंग डे कंडिशन. असे जे प्लांट असतील त्यांना आपण म्हणतो डे न्यूट्रल प्लांट्स, डे न्यूट्रल प्लांट्स. अशा प्रकारे हे क्लासिफिकेशन केलेलं आहे. आता याच्यामध्ये पुढे जाऊन शॉर्ट लॉंग डे प्लांट, लॉंग शॉर्ट डे प्लांट असंही क्लासिफिकेशन केलेलं आहे, परंतु आपल्याला त्याचा आता इथं विचार करायची आवश्यकता नाही. दिस इज अबाउट फोटोपिरॉडिझम. आता फोटोपिरियड जसा महत्त्वाचा आहे, फोटो पिरियड हा जसा फ्लावरिंगच्या प्रोसेससाठी महत्त्वाचा आहे, तसं फोटो मॉर्फोजेनेसिस हे पण महत्त्वाचं आहे. डिफरन्सिएशन होतं प्लांट पार्टमध्ये, ग्रोथ होते आणि डिफरन्सिएशन होतं, त्याला आपण फोटोमॉर्फोजेनेसिस म्हणतो. यानंतरच्या कन्सेप्टमध्ये आपण बघू फोटोमॉर्फोजेनेसिस आणि फायटोक्रोम कन्सेप्ट. थँक्यू व्हेरी मच.